नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी विद्यानिकेतनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेचा स्नेहपूर्वक नमस्कार व भरभरून आशीर्वाद. कोरोनाच्या काळामध्ये अंधारलेल्या जीवनाला प्रकाशमान करणाऱ्या, आशेचे अनेक किरण घेऊन येणाऱ्या या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिव्यामुळे उजळणाऱ्या प्रकाशासारखे तुमचे व तुमच्या कुटुंबियांचे जीवन उजळून निघावे हीच आमची मनापासूनची सदिच्छा. मुलांनो, आज एका वेगळ्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या शाळेत तुमचे शिक्षण पूर्ण झाले आणि तुमच्या यशस्वी जीवनाचा पाया रचला गेला त्या शाळेने आपली 30 वर्षे पूर्ण केली आहेत. आपली शाळा आज समृद्ध ग्रंथालय, संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम, अटल टिंकरिंग लॅब यांनी सुसज्ज झाली आहे. शेती प्रकल्पाबरोबरच मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, करिअर गायडन्स, मूल्यवर्धन वर्ग असे अनेक उपक्रमसुद्धा शाळेमध्ये यशस्वीपणे राबवले जात आहेत. यावर्षी 10वीचा निकाल 100% लागला असून कुमारी मयुरी शापूरकर हिने संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात प्रथम येण्याचा, म्हणजे मराठी विभागात प्रथम येण्याचा, तर संपूर्ण कर्नाटक राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकाविला आहे. आणि असे करून तुम्ही सुरू केलेल्या उज्ज्वल यशाच्या परंपरेलाच तिने समर्थपणे पुढे नेले आहे. मुलांनो, शाळेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये समाजातील अनेक हितचिंतकांच्या सहकार्याचा व अनेक दानशूर व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. मुळात आपल्या शाळेचे एक ध्येयवाक्य आहे, उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षण. आणि त्यानुसारच शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली गेली होती. ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश हाच होता की समाजातील वंचित वर्गातील आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या या सुसज्ज शाळेतील शिक्षणाचा लाभ घेता यावा. सांगायला खरंच खूप आनंद वाटतो मुलांनो की या योजनेनंतर तुम्ही या योजनेला खूप छान प्रतिसाद देत जवळजवळ 15 लाख इतकी रक्कम देऊ केली आणि त्यातूनच अनेक गरजू विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आज आम्हाला या योजनेचा पुन्हा पुनरुच्चार करावा लागत आहे, कारण तुम्ही सर्वजण जाणताच जवळजवळ वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोना विषाणूमुळे महामारीचे संकट कोसळलेले आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांनाच शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा अनेक पातळ्यांवर लढावे लागत आहे. या COVID-19 मुळे अनेक अनपेक्षित धक्केसुद्धा आपल्याला बसले आहेत. काही जणांचे व्यवसाय उद्योगधंदे बंद पडलेत, तर काहींनी रोजगार आणि आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. काहीजण कोरोनाग्रस्त झाले तर काहींच्या घरी दुःखद घटनाही घडल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीची मुलांनो तुम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. या कोरोनामुळे बऱ्याच पालकांचे आर्थिक गणितसुद्धा कोलमडले आहे, ज्यामुळे ते आपल्या पाल्याची शालेय फी भरण्यास असमर्थ ठरत आहेत. आणि त्यामुळे अशा मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि म्हणूनच ही विद्यार्थी दत्तक योजना तुमच्यासमोर आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत. मुलांनो, तुम्ही तुमच्या या भावंडांना आर्थिक सहाय्य करून मोलाची मदत करू शकता. विंदा आपल्या एका कवितेत म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, देणाऱ्याचे हात घ्यावेत. आज या घडीला तुम्ही या गरजू विद्यार्थ्यांना मदत करू शकता. आणि जर तुम्ही अशी मदत केलीत तर पुढे ही मुलेही कुणाला तरी मदत करण्याएवढी सक्षम होतील असे आम्हाला नक्कीच वाटते. या योजनेविषयी अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही शाळेशी संपर्क साधून ती माहिती मिळवू शकता. खरं तर मुलांनो, तुमची शाळा तुमची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असते. आमचे विद्यार्थी पुढे जाऊन काय करीत आहेत, समाजामध्ये त्यांनी आपले कोणते स्थान निर्माण केले आहे हे जाणून घ्यायला सगळेच शिक्षक उत्सुक असतात. तेव्हा शाळेशी असलेले तुमचे ऋणानुबंध तुम्ही अवश्य जपा ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते.